स्वतःचे राईट टू प्रायव्हसी असेल, जे ट्रिपल तलाक असेल, परत दोन आता जो बिल आला होता मॅटरनिटी बेनिफिट बिल, असे बरेच आम्ही टेम्पल एंट्री बँकमध्ये कसं चालू आहे ते डायरेक्टली. परत मी टू मुवमेंट आली होती टोटली करंट बेस्ट, मी टू मुवमेंट माहिती आहे ना ते सेक्सुअल असं जे चालू होतं वेस्टमध्ये टोटली करंट बेस्ट आहेत ते. तुम्ही जर एसे वापरला तर तुमचं नक्कीच ॲडव्हर्टिशन होईल, एक्स्ट्रा मार्क भेटणार आहे आपल्या वाजून. पर्सनली सांगायचं तर इकॉनॉमिक्समध्ये मी एक अर्थात म्हणून बुक आहे बरोबर ते वाचलं मराठीत आहे. मला जर खूपच इकॉनॉमी वीक असेल तर ते वाचू शकते. एकदम सिम्पली सिम्पल लँग्वेजमध्ये इंटरेस्ट असेल, फॉरेन फॉरेन इकॉनॉमिक्स असेल, इझी बँकिंग असेल, इझिली एक्सप्लेन केले. त्यानंतर रमेश सिंगकडे वळा आणि मृणालचे इकॉनॉमिकचे व्हिडिओ खूप सुंदर आहे. त्यामध्ये जे लिम रिलेटेड बँकिंग असेल, इंटरेस्ट रेट असतील, ते परत क्लिअर केलेलं आहे. आणि तुमचं इकॉनॉमीचा पर्स्पेक्टिव मेन्समध्ये डिफरंट होतं. मेन्समध्ये सिलेबस खूप म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट रिलेटेड सिलेबस आहे, त्यामध्ये असे एकदम टेक्निकल बँकिंग असेल, इंटरेस्ट रेट असतील, से असे टेक्निकल नाही विचारत. त्यामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे, बजेटमध्ये काय झालं, मोबालायझेशन ऑफ रिसोर्सेस, असे वाईड टॉपिक आहेत. त्यामुळे त्यामध्ये ते एकदम करंट बेस्ड वाईड इशूवर विचारले जातात. जसं की मागच्या जनधन योजनावर विचारलं होतं, हाऊ इट हेल्प फायनान्शियल इन्क्लुजन, असे सोशल रिलेटेड DBT असेल, असे क्वेश्चन मेन्समध्ये देऊ शकतात. त्यामुळे त्यामध्ये टेक्निकलपेक्षा एक डेव्हलपमेंटल अँगल खूप महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली पेपर वनला मुलांना जास्त मार्क पडतात, त्यामुळे मला वाटत नाही म्हणजे मी दिलाय मेन्स दिलेला आहे टेस्ट सिरीजमध्ये कळालं तुम्हाला. हां नाही नाही तसं ते मला पण पेपर टूमध्ये खूप इंटरेस्ट होता, मला पण सोपं वाटायचं, पण मला पेपर टूमध्येच कमी मार्क पडायचे. त्यामुळे पेपर वन कसं आहे खूप थेरॉटिकल आहे आणि चांगलं मटेरियल अवेलेबल आहे, त्यामुळे मुलांना पेपर वनमध्ये जास्त मार पडतात, त्यात चेंजेस नाही. कारण पेपर टूमध्ये हायली करंट बेस्ड असतो, ब्रेक्सिट असेल, अक्रम पॉलिसी असेल, डायरेक्टली क्वेश्चन येतात, नॉर्थ कोरिया असेल, त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला मटेरियल अवेलेबल नाही. तुम्हाला वाटतं तुम्हाला सर्व माहिती आहे, पण एक नॉर्थ कोरिया दिला तर 2 पेज लिहिता येणार नाही, असे क्वेश्चन येतात. त्यामुळे असं काही समजू नका की पेपर वन मला अवघड जातो इझी जातो, ते तुम्हाला आताच नाही समजणार. एक 10 टेस्ट दिल्या तर समजतील, पण बेसिक बुक्स ते नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आता सर्वांना ते बेसिक बुक्स रिलिव्हंट नाहीत, पॉलिटिकल सायन्स असेल ते नंतर येऊ शकतं, त्यांना मी सर्व ते डिटेलमध्ये सांगू शकतो. आणखी काही स्पेसिफिक कोणाचं इंटरॅक्शनमध्ये त्यांना काय त्यांचा क्वेश्चन ॲड्रेस नाही झाला असं काही असेल. मी जेव्हा प्रिपरेशन चालू केलं होतं तेव्हा जे तमिळनाडू टेक्स्टबुक म्हणता ना ते तेवढे मेन स्ट्रीम नव्हते, ते एक आम्हाला 16-17 त्याची हवा चालू झाली. त्यावेळेस खूप लेट झालं होतं, म्हणजे त्यावेळेस आमच्याकडे टाईम पण नव्हता. पण मी असं माझ्या एक्सपिरियन्समुळे सांगू शकतो की तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर वाचून बघा. मी तरी वाचलेलं नाही त्यामुळे असं काही स्ट्रॉंग ॲडवाईस करू शकत नाही, पण माझ्या ऐकण्यानुसार बेनिफिशियल असतील. आणि तुमचं पिन हे बेसिक तरी अगोदर एन्शियंट इंडिया जे आर एस शर्मा, मेडिवल इंडिया सतीश चंद्रा आणि मॉडर्न इंडिया बिपिन चंद्रा, हे 3 बुक्स अगोदर वाचा. त्यानंतर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही नॉन टेक्स्ट बुक वाचू शकता.
इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो बायोलॉजी पर से मध्ये इव्होल्युशन येतं, परत थोडं आय थिंक थोडी आयडिया आहे पण इव्होल्युशन येतं त्यात. ते ग्रामॅटिकल्स ॲस्ट्रोलॉजी जे असतं मेडिकल, तुमचं मेडिकल बॅकग्राऊंड काही प्रॉब्लेम नाही. बरेचसे इंजिनिअरिंगचे स्टुडंटसुद्धा अँटोमध्ये चांगले मार्क घेत आहेत. तुमचे जेनेटिक्स असते, इव्होल्युशन काहीतरी असतं आणि सेकंड पेपर तरी एव्हरी वन लेवल प्लेन फील्ड आहे. त्यात मेडिकल स्टुडंटला बेनिफिट आहे असं काही नाही. त्यामध्ये ट्रायबल कास्ट रिलेटेड परत रिलिजन असे वेगवेगळे इश्यू आहेत जे सर्वांसाठी कॉमन आहेत. तुम्ही घेऊ शकता. अँटो इज व्हेरी इन डिमांड राईट नाऊ, चांगले मार्क्स आलेले आहेत. पण त्या मार्क्सच्या बेसिसवर टॉप टॉप 20 तीन चार टॉपर आहेत म्हणून घेऊ नका. स्वतःचा इंटरेस्ट बघा, इंटरेस्ट आहे का ते महत्त्वाचं. नाही असं सी हे जे गॉसिप चालू असतात ते त्याचा काही संबंध नसतो. इंटरव्ह्यूमध्ये पॅनल जे खूप नॅचरल असतात ते 20-30 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. कारण ते अशा ट्रिव्हल इशूवर तुम्हाला कमी मार्क देत नाही. पण तुम्ही 3-4 अटेम्प्ट दिलेला आहात त्यामध्ये निगेटिव्हिटी बाळगण्यापेक्षा त्या 3-4 अटेम्प्टमधून मी कसा मॅच्युअर झालो, मी काय शिकलो, म्हणजे आपल्या मॅच्युरिटी कशी वाढली ते जर दाखवलं तर तुम्हाला तो प्रश्न होऊ शकतो. ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय विचारलं, मी ट्रान्सक्रिप्ट तयार केली होती, बऱ्याच ग्रुपवर सेंड पण केली होती. मला चांगले मागच्या वेळेस खूप कमी मार्क आले, 138. त्याचे रिझन्स भोसले सरचं बोर्ड होतं. त्याचे रिझन्स मेन रिझन होते की मी खूप फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि खूप टेन्स होतो, म्हणजे एकदम रिलॅक्स नव्हतं. कम्फर्टेबल असणं खूप महत्त्वाचं आहे, रिलॅक्स आणि एक स्माइलिंग फेस, एकदम चांगले उत्तर देतात, असे जे बेसिक जे रिक्वायरमेंट असतात ते नव्हते मला, म्हणजे मी कमी पडलो होतं. मग यावेळेस मला 193 मार्क आले, ते खूपच चांगले मार्क आहे. एकदम जे आपले इटिक्वेट्स असतात, मी आय कमिन्सर रिलॅक्स जायचं, रिलॅक्स बसायचं, असं काही टेन्शन दाखवत नाही. काम फेस कॉन्फिडंट पाहिजे, असं जे बेसिक असतं स्माइलिंग फेस ते ठेवलं. मला चेअरमॅनने विचारलं यू आर डॉक्टर सो वाय डू यू वॉन्ट टू जॉईन सिव्हिल सर्व्हिसेस, हा बेसिक क्वेश्चन आहे. माझे वेगळे रिझन आहेत, ते रिझन मी सांगून तसं सांगत बसत नाही. प्रत्येकाला विचारू शकता असं काय, तुम्ही MBA केलेलं असतं, तुम्ही इंजिनिअरिंग केलं असतं, वाय डू यू जॉईन सिव्हिल सर्व्हिसेस, हा बेसिक क्वेश्चन आहे, सर्वांना करावंच लागतं. प्रत्येकाचे पर्सनल रिझन असतात. त्यानंतर माझा इंटरव्ह्यू 10 मार्चला असता, एक लॉंग मार्च होता मुंबईत फार्मर्स मार्च. त्याबद्दल विचारलं व्हॉट इज दिस मार्च अबाउट, हाऊ विल यू इफ देअर सच काइंड ऑफ मार्चेस, सच काइंड ऑफ मार्चेस गेट वायलंट अँड यू आर अ सिक्युरिटी पर्सनल, सो हाऊ विल यू हँडल. मग हे विचारलं. त्यानंतर मी दुसऱ्या मेंबरने मी ONGC फील्डमध्ये जॉब केला होता मुंबईला. ते कसं असतं, पोस्टल सिक्युरिटी कशी असते, 26/11 पोस्टल सिक्युरिटीमध्ये काय चेंजेस आले ह्यावर विचारलं गेलं. परत थर्ड मेंबरने मला माझा मग एकदम रॅन्डम गेला. कोणी थर्ड मेंबरने बजेटवरच विचारलं, परत CSR वर विचारलं, परत इंडियन सायन्स काँग्रेसवर विचारलं. म्हणजे रॅन्डम होता थर्ड मेंबरचा. परत फोर्थ मेंबरने आपल्या ट्रॅडिशनल एरियावर विचारलं, मी मराठवाडा ॲग्रिकल्चर डिस्ट्रेस फार्मर डॉट कॉम एरिया. तर ते एक्सपेक्टेड क्वेश्चन होते फोर्थ मेंबरचे. आणि फिफ्थ मेंबरने आय थिंक मग परत कशामुळे परत बजेटवर गेला. बजेटमध्ये काय प्रोव्हिजन आहेत ॲग्रिकल्चरसाठी, ते बजेटमध्ये मी बरेच स्ट्रॉंग केलं होतं. परत मध्येच इस्रोचं ते नाविक जे प्रोजेक्ट आहे, परत त्यानंतर GPS काय असतं, असं बरेच रॅन्डम क्वेश्चन विचारले. तर इंटरव्ह्यू प्रेडिक्टेबल नसतो. मी बेसिक तुमचा डॅप जो असतो ते तुम्हाला नंतर समजेल डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म.
त्यामध्ये हॉबीज असतात, ग्रॅज्युएशन असतं, जॉब असतं, तुमचं नेटिव्ह प्लेस, ते तुम्ही बेसिक करणारच. पण बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यूमध्ये रँडम क्वेश्चन म्हणजे तुम्ही प्रिडिक्ट पण करू शकत नाही असे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचं जे मेन्सचं प्रिपरेशन आहे ते बरंच हेल्प करतं जर नॉलेज वाईज बघितलं जर तर. आणि एक प्रेझेन्स ऑफ माइंड पण पाहिजे ते नंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताना तुम्हाला ते इंटरव्ह्यूची स्ट्रॅटेजी करून आणते. तुम्ही क्लासमध्ये जर डिक्टेट करत असतील तर ते क्लास नोट्स घेऊनच घ्या आणि मग ओव्हरलॅप होऊ देऊ नका. म्हणजे तुम्ही जे स्टँडर्ड बुक्स जे रेफरन्स बुक तुम्हाला म्हणायचं लक्ष्मी चान्स स्पेक्ट्रम वगैरे त्याचे वेगळे नोट्स काढा. मी पण काढले होते लक्ष्मीकांतचे आय थिंक 5-6 पेजवर नोट्स काढले होते शॉर्टमध्ये एकदम, जे की मला एमच्या अगोदर रिवाईज करायला हेल्प होईल, नेमच्या अगोदर रिवाईज करायला हेल्प होईल. आणि क्लासचे नोट्स वेगळे ठेवा, वेगळ्या रीतीने करू शकता. प्रत्येकाची नोट्स मेकिंग तुमच्या हाऊ कम्फर्टेबल यू आर म्हणजे तुमचं कसं तुम्हाला कसं जमतं त्यानुसार तुम्ही हँडल करा. जॉग्रॉफीला बेसिकली NCERTचे 11वीचे 12वीचे चालू करा, 5वी ते 10वीचे झाल्यानंतर. त्यात 4 बुक्स आहेत, फिजिकल जॉग्रॉफी आहे, इकॉनॉमिक जॉग्रॉफी आहे आणि इंडियन जॉग्रॉफीवर एक बुक आहे. हे झालं तर मॅपसाठी एक ॲटलस घ्या. त्यानंतर GC Leong थोडा ओव्हरलॅप आहे NCERTचा आणि GC Leong GC Leong पण वाचा. असं म्हटलं जातं की आता हे बरंच ओल्ड पुस्तक आहे, तरी एक दोनदा वाचलेलं बरं असतं. त्यानंतर मृणालचे व्हिडिओ आहेत जॉग्रॉफीचे 50 ते वाचा. जॉग्रफीसाठी रोट लर्निंग बिलकुल महत्त्वाची नाही आहे, बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लेट टेक्टॉनिक्समध्ये रत्ता मारत बसू नका, कसं होतं मान्सून कसं चेंज होतं, परत ओशनोग्राफीमध्ये कसे असतात, ओशन करंट असेल, वेव्ज असेल. मी फर्स्ट अटेम्प्टला सर्व पार्ट केलं होतं आणि क्वेश्चन आले मला काहीच लिहिता आलं नाही, त्यामुळे मी सेकंड थर्ड अटेम्प्टमध्ये वाचलं कमी आणि कन्सेप्ट कसे असतात बेसिकली हाऊ एव्हरीथिंग अर्थवर कसं हॅपन होतं, फिजिकल जॉग्रॉफी असेल, ओशनोग्राफी असेल, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अचीव्ह केली आणि मला काही विचारलं जॉग्रॉफी तरी लिहिता यायचं, तर कन्सेप्च्युअली जॉग्रॉफी तयार करा. रत्ता मारत बसून खूप खूप धन्यवाद सर. मला वाटतं तुम्हाला योग्य पद्धतीने सरकार निवासन झालं असेल आणि दुधात साखर पडावी. तसंच 2015 आपले महाराष्ट्र टॉपर 16 रँक ज्यांचं आलं होतं, श्रीकृष्ण पंचाल सर आलेले आहेत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि मी IP सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. कृष्णा सरांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि तुमच्या मार्गदर्शन करावं. जास्त काही सांगणार नाही, नाही तर खिचडी होऊन जाईल जास्त. ऑलरेडी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन गिरीशने दिलेली आहे. सो बेसिकली जास्त क्वेश्चन आन्सर असतील तर त्याच्यावर फोकस करतो, थोड्याफार गोष्टी सांगतो दोन चार गोष्टी फक्त ज्या महत्त्वाच्या वाटतात. तुम्हाला बेसिकली प्रिलिमबद्दल जास्त माहिती हवी का बाकी इन जनरल प्रिपरेशन कशाबद्दल प्रिलिम्स राईट प्रिलिम्स ओके. तर UPSC चं प्रिलिम्सचं तुम्हाला तर माहितीच आहे की थोडीशी अनप्रेडिक्टेबिलिटी
त्या मनानं वाढलेली आहे, कारण नंबर ऑफ सीट्स थोड्याशा यावर्षी कमी आहेत आणि जर तुम्ही प्रपोर्शन बघायला गेलं तर 1:13 असतं. तर त्यामुळे काय आहे की जे बेसिक्स आहेत, मी अगेन तेच पॉईंट म्हणेन की बेसिक्स बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला वाटते काहीतरी रँकर फर्स्ट रँकर असेल, रँक पहिल्या 20 असेल, पहिल्या 25 असेल, तर काहीतरी असं एकदम वेगळं केलं असेल की काहीतरी वेगळ्या नोट्स काढल्या असतील, काहीतरी स्पेशल काहीतरी वाचलं असेल, काहीतरी अभ्यासाची पद्धत खूप वेगळी असेल. पण आपल्याला वाटतं की काहीतरी नवीन काय सांगतो, नवीन काय सांगतो, हा ॲस्पिरंट किंवा हा रँकर नवीन काय सांगतो याच्याकडे जास्त लक्ष असतं. आणि एखाद दुसरी जी नवीन गोष्ट सांगितलेली असते त्याच्याकडे जास्त लक्ष असतं आपलं. की मी जर सांगताना सांगितलं तुम्हाला डायरीबद्दल सांगितलं तर ती डायरी लक्षात राहते, पण बाकीच्या गोष्टी काय होतात तुमच्या विसरून जातात. म्हणून बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जसं बॅक टू बेसिक्स, तो एक फॉर्म्युला मी नेहमी ठेवायचो बॅक टू बेसिक्स. कारण मी 2014 अटेम्प्ट दिला होता, सेकंड अटेम्प्ट इनफॅक्ट 2013 गिरीश आणि मी फर्स्ट इयरला आम्ही रूममेट होतो आणि इंटर्नशिपला परत रूममेट, आम्ही स्क्रॅचपासून अभ्यास चालू करताना सोबत चालू केला. तर ते जर 2013 पहिला अटेम्प्ट दिला होता आणि पहिली प्रिली माझी 1 राहिली, इंटर्नशिप झाल्याला लगेच दिला होता, टोटली अभ्यास करून सेल्फ स्टडी किंवा काही गायडन्स असेल तर ऑनलाईन मटेरियल नाही किंवा क्लासेस वगैरे काही लावले नव्हतं. तर जे 1-2 सांगितलं, तुम्ही सांगितलं तर TMSचा ठोकळा येतो तो चांगला आहे. तर मी विचार केला होता, जास्त विचारायचं काय करतं, TMSचा ठोकळा घेतला आणि तो वाचायला सुरुवात केली. आणि तो म्हणजे लिटरली हिस्ट्रीचं NCERT काही होते, वर्षी काय NCERT आणि बाकी माझ्याकडे कोणते बुक्स नव्हते. लक्ष्मीकांत मी शेवटी शेवटी यांना मला कोणतरी सांगितलं, प्रिलिम होती आय थिंक ती प्रिलिम होती May 2013, त्यानंतर थोडंसं पुढे झालं प्रिलिम जून ऑगस्ट अशा आता थोडंसं पुढे झालं, तेव्हा मेमध्ये होती आणि तेव्हा मला कोणतरी म्हटलं तू लक्ष्मीकांत नाही वाचलं तर तुझं प्रिलिम नाही निघू शकत, तेव्हा लक्ष्मीकांत तुम्ही शेवटी वाचलं होतं. आणि ओव्हरऑल तो प्रिलिम 1 राहिला होता. आणि 2014 परत मी 13 परत 3 दिल्लीला गेलो आणि परत येऊन SIIC मुंबईमध्ये अभ्यास केला. 14 परत फ्री झाली, मुख्य परीक्षा दिली आणि इंटरव्ह्यू करून गेलो होतो. 15 परत पुण्यामध्ये अभ्यास केला होता. मग आता ह्या 3 सांगण्याचा अर्थ असा की प्रत्येक वेळेला वेगळा एक्सपिरियन्स आला मला. म्हणजे 13 अभ्यास करताना प्रिपरेशन किंवा गायडन्स जे होतं तर ते खूप कमी भेटलं असं वाटलं मला, की इनएडिक्वेट. तुम्ही TMH वाचलं, मी डोळे दाखवून ते वाचलं, जर थोडेफार इकडचे तिकडचे बुक्स वाचले असते लक्ष्मीकांत, काही टेस्ट सिरीज सोडवले असते प्रिलिमसाठी, MCQ सोडवले असते, तर काय झालं असतं की थोडंसं बॅलन्स आला असतं की क्वेश्चन कसे फिरून विचारू शकतो. ठीक आहे, जर डिस्क्वालिफिकेशन किंवा इम्पिचमेंटचे जर असते, स्पीकर ऑफ लोकसभा, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्रत्येकाचे जर तुम्हाला विचारले तर एखादं ना एखादं कन्फ्युजन असतं तुम्हाला. जर म्हटलं की प्रेसिडेंटला इम्पीच करायचं असेल तर कोणती मेजॉरिटी हाऊस, दॅट इज द 3/4 ऑफ द ॲब्सोल्यूट मेजॉरिटी ऑफ द हाऊस, म्हणजे की नॉट द मेंबर प्रेझेंट एन वोटिंग, जे बाकी केसमध्ये असतं की 3/4 मेंबर प्रेझेंट एन वोटिंग 2/3, तो प्रेसिडेंटसाठी काय ॲब्सोल्यूट आहे तो, आणि स्पीकरसाठी काय स्पीकर ऑफ लोकसभासाठी 1/2 ऑफ द मेजॉरिटी ऑफ द लोकसभा अँड कन्सेंट बाय द राज्यसभा. कन्सेंट म्हणजे काय सिम्पल मेजॉरिटी. सो बेसिकली आता 2 झाले रँक येऊन का, तर थोड्याफार गोष्टी मी सांगतानीच होते, बट याचं काय की अशा जर गोष्टी कम्पॅरेटिव्हली ज्या होत्या तर ते आपण काय करतो बुक वाचतो आणि एक्झाममध्ये आल्यानंतर हा हे तर वाचलेलं आहे, 2 वाचलेलं आहे, 3 वाचलेलं आहे, पण काय होतं की थोडंसं कन्फ्यूज होतं मला, कुठेतरी थोडं क्लॅरिटी येत नाही. मग हा जो भाग असतो तो 13 झाला की म्हणजे गायडन्स होतं ते कमी पडलं. त्याच्यानंतर दिल्लीला गेलो, दिल्लीला म्हणजे रोज नवीन एक बुक सांगतात की हे एकदम बेस्ट मटेरियल आहे, हे आज नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे आणि आपण बघतो की कुणी वाचत आहे, इव्हन रँकर्स पण सजेस्ट करतात. मग प्रत्येकाचं कसं असतं की जर 10 चांगले बुक्स असतील तर 10 रँकर 10 बुक्स सांगतात. ठीक आहे, जर आर्ट अँड कल्चरसाठी विचारायला गेलं की विच इज मोर ऑफ अ म्हणजे डायलेम आहे की काय वाचतो त्याच्यामध्ये, क्वालिटीला म्हटलं तर लक्ष्मीकांत 10 लक्ष्मीकांत सांगतो तुम्हाला, पहिले लक्ष्मीकांत वाच त्याच्यानंतर मग हे वाचायचं. आर्ट अँड कल्चर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं सापडेल, कोणी सांगेल CCRT, कोणी सांगेल NIOS, कोणी सांगेल सिंघानिया, कोणी सांगेल जे ओल्ड NCERT आहे दॅट आर सफिशियंट, विजनचं मटेरियल होतं, विजनचं PT 360 पाहिलेलं आहे. सो तुम्हाला इथे बरंचसं मटेरियल बघायला मिळेल. मग याच्यामध्ये काय होतं की आपल्याला प्रत्येक वेळेला वाटतं की काहीतरी नवीन काहीतरी शोधत राहावं प्रत्येक रँकरमधून किंवा ह्याच्यामधून. तर बेसिकली आता आफ्टर कमिंग इन टू सर्व्हिस, म्हणजे आता एक्सपिरियन्स जरी आला, म्हणजे आता अगोदर जेव्हा रँक आला होता एक ॲस्पिरंटमधून लगेच रँकरमध्ये कन्वर्ट झालं होतं ते पाहिलं होतं, पण आता बराचसा एक असा एक्सपिरियन्स होतो की व्हॉट UPSC डज, की आम्ही जसं त्यांचे
नोटिफिकेशन किंवा आम्हाला जे इन्स्ट्रक्शन्स येत असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात सर्व्हिसमध्ये आल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात की व्हॉट इज ॲक्च्युली एक्सपेक्टेड फ्रॉम एन आय ए एस ऑफिसर वगैरे, ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर लक्षात येतं की खूप जास्ती एक्सपेक्टेशन अशी काही UPSC किंवा MPSC पण नसते. MPSC पेपरचं फॉर्मॅट त्याच्यावर नंतर बोलेल, पण UPSC काय करणार, खूप सिम्पल गोष्टी एक्सपेक्टेड असतात पर्सन कोड की जो रँक काढतो किंवा नाही करतो. आणि आपण प्रिपरेशन काय करताना काय करतो की आपल्याला प्रत्येक वेळेला नवीन गोष्टी शोधायला बघतो आणि त्यामध्ये काय होतं की आपलं जो ट्रॅक चालू आहे तर तो बॅलन्स राहतो की आपला जो बेसिक जो आपण जो अगोदर एक माइंड ठेवून प्रिपरेशन केलं असेल, जसं की तुम्हाला सांगतो की 10 दिवसापूर्वी जो तुमचा प्लॅन असेल तो आज नसेल, तुम्ही आज काहीतरी नवीन विचार करणार की अरे मला कोणतरी घरी सांगितलं किंवा कोणतरी मटेरियल बघितलं किंवा काय करू. स्ट्रॅटेजीमध्ये मायन्यूट चेंजेस हा भाग ओके आहे, टाईम मॅनेजमेंट मटेरियल मॅनेजमेंट याच्यामध्ये, पण आपली स्ट्रॅटेजी हा एक पूर्णपणे वेगळा भाग असतो की आपण काहीतरी नवीन आलं तर ते वाचायला घेतो जे आपल्या प्लॅनमध्ये नव्हतं. तर तो एक विचार करायला पाहिजे की किती नेसेसिटी आहे सध्यासाठी मला की ह्या गोष्टी करण्यासाठी, आणि त्याच्यानुसार ते थोडंसं इम्प्लिमेंट करतात. कारण आज 14 मे आणि 3 जूनला तुमची प्रिलिम आहे तर टाईम खूप कमी आहे आणि डिसाइडिंग मार्क्स जे असतात ते ह्या ड्युरेशनमध्ये फिक्स होतात. सपोज जर तुमची कॅपॅसिटी आता 100+ जाण्याची आहे, 100+ 105 110, तर पुढचे जे 10-15 मार्क आहेत तर हाच ड्युरेशन डिसाईड करेल तुमचा. आणि इव्हन तुमची जर कॅपॅसिटी 125 असेल, 130 असेल, 120 असेल, तिथून खाली कसं यायचं ते पण हाच ड्युरेशन डिसाईड करेल. त्यामुळे थोडंसं केअरफुल या गोष्टींकडे राहा की सध्या प्रिलिम हा बऱ्यापैकी म्हणजे अनसर्टन गेम 2020 असल्या सकाळ आणि मेन्स इज लाईक 50-50 तुमचा बऱ्यापैकी तुम्ही कवर करू शकता. बॅकअप असतो, एक प्लेअरने तो दुसरा थोडासा बॉल फॉर्म नाही करू शकतो. इथे IPLमध्ये तुमचा लास्ट बॉलला पण तुमचा मॅच डिसाईड होईल, तसं प्रिलिमचं खेळ आहे. त्यामुळे इथे ऑन द टोजच असावं लागतो तुम्हाला. ऑन द टोज म्हणजे की काय वाचतंय, ते वाचणं, त्याचं प्रोड्यूस किती होतं आहे, तुम्ही कम्पॅरेटिव्हली ॲनालिसिस करताय का. जसं की क्वालिटीचं असेल, क्वालिटी लक्ष्मीकांत बऱ्याच जणांनी आता नाही म्हटलं तरी ज्यांनी 2-3 अटेम्प्ट गेले 10-10 जास्त वेळा वाचला असेल, बरोबर आहे. पण क्वालिटीमध्ये जर बेसिक मी जर क्वेश्चन काढून विचारतो म्हटलं तर ते येतीलच का नाही याची गॅरंटी प्रत्येकजण नाही देऊ शकत. मग हा भाग कशामुळे, एकच पुस्तक जर तुम्ही 10 वेळेला वाचताय तर त्यामधून क्वेश्चन काय येत नाही, ठीक आहे. मग काहीतरी आपल्या ह्याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये चेंज होईल. त्यामुळे आता जर रिव्हिजन करत असतात तर काही गोष्टी ज्या आपल्या निगेटिव्ह किंवा लॅक्युने म्हणतो मी की जे आपल्या थोड्याशा बाकी राहतात तर त्याच्याकडे थोडा फोकस करणं आवश्यक आहे. बाकी जे सब्जेक्ट आहेत करंट अफेअर्स वगैरे, तर करंट अफेअर्समध्ये थोडासा एक विचार करून हे करायचं की आता MPSC काल जसं आलं तसा क्वेश्चन तर येणार नाही. IPL T20 कोणता प्लेअर ऑप्शनचं कोणत्या टीमनी घेतलं, तर UPSC जरा सेन्सिकल क्वेश्चन विचारते. सो लाईक प्रसाद स्कीम काल विचारलं होतं, प्रसाद स्कीम वगैरे अशा दॅट इज लाईक UPSC फॉर्मॅट. तर तशा पद्धतीचे क्वेश्चन थोडेसे जे की थोडे रिलिव्हंट असतात ते थोडासा विचार करून ते करू शकतात. बाकी GK Today वगैरे ह्यांचं खूपच ऑब्जेक्टिव्ह असतं यांचं, तशा पद्धतीनं वाचू नका. बँकिंगचं उचलून किंवा कोणतरी काहीतरी देतं. आता जर GK Today गव्हर्नमेंट स्कीमचं एक काहीतरी कंपायलेशन देतं तर दॅट इज मोर ऑफ अ सगळ्या एक्झामसाठी IBPS देतो आहे तुम्ही काही देतो आहे एक ओव्हरलुक येण्यासाठी. पण UPSCचा थोडासा वेगळा भाग येतो, स्टँडर्ड मटेरियल थोडंसं वापरा आणि न्यूजपेपर वगैरे आतापर्यंत वाचला असताल असं अपेक्षित करतो, तर वाचला नसताल तर जे करंटसाठी जे मटेरियल अगोदर वाचलेलं आहे त्यालाच चांगलं रिवाईज करा. फक्त 5-10% मटेरियल नवीन वाचा. तुम्ही नवीन मटेरियल वाचलं आणि त्याच्यातून अरे मला क्वेश्चन आले असं होणार नाही. जर कोणतं बेसिक मटेरियल वाचायचं राहिलं असेल जसं की इकॉनॉमिक्स आहे त्याचं जर आत्ता तुम्हाला फिजिबल वाटत असेल तो वाचा, अदरवाईज नोट्स वगैरे असतील किंवा जे इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील सरांकडून मार्क करून घेऊन वगैरे तो एक भाग करून घ्या. कारण दॅट इज लाईक अ बेसिक, तो बेसिक एक भाग राहिला. पण समजा तुमच्या आता PT 365 बरेचसे वॉल्युम येत असतो विजन, तर आय ऑल्सो यूज टू रेड दॅट. पण आता प्रत्येक जे आलं ते वाचायची आवश्यकता नाही. सायन्स टेक जर बघायला गेलं तर इट इज क्वाईट बल्की. तुम्ही यावेळेस प्रिलिम देणार नाही का? ओके, मग तुम्हाला खूप वेळ आहे, मग आणखी तुम्हाला ओपन करून सांगायला पाहिजे. यावेळेस मी कोणी देणार नाही प्रिलिम मी. ओके 1-2 ठीक आहे, काही जण आहेत 5-6 जण ठीक आहे, काहीतरी युजफुल समजा म्हणजे हे गोष्टी फॉलो करा. जर तुम्ही पुढचा अटेम्प्ट देत असाल तर मग तर खूप व्यवस्थित वेळ आहे आणि मग प्लॅनिंग खूप व्यवस्थित पद्धतीने तुम्ही करू शकता यासाठी. आता जसं